पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचं उघडकीस आले. नाशिकच्या नांदूर गावामधील या घटनेनं गोरगरिबांची मोठी फसवणूक झाली. ग्रामीण काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात हा प्रकार सुरू होता. दररोज ग्रामीण भागातील हजारो महिलांना घरकुलाचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. वणी, दिंडोरी, कळवण, निफाड, पेठ आदी ग्रामीण भागातील महिलांकडून प्रत्येकी 200 पेक्षा अधिक रुपये फी घेऊन ही फसवणूक होत होती. शहराची का ग्रामीणची? ग्रामीण. आणि इथं कसं काय फॉर्म भरून घेता? कसे म्हणजे? कोणी सांगितलं बा फॉर्म भरून घ्या यांची महिला? आम्हीच भरतोय. आणि किती फी घेताय? 200 रुपये. 100 रुपये ऑनलाईनचा आहे, 100 रुपये आंदोलन टीव्ही मीडिया. हा प्रकार गेल्या 5 महिन्यापासून सुरू असल्याचं महिलांचं म्हणणं आहे. आम्ही वजन खेड तालुक्यामधून आलेलो आहे. आम्ही भरपूर महिला आलेलो आहे, पण त्यांनी आमची फसवणूक करेले 1.5 लाख रुपयाची आम्हाला दे म्हणा का तुम्हाला घर भेटणार आहे, त्याच्यामुळे आम्ही वायांनी केले, लांबून लांबून आलेलो आम्ही. आणि किती रुपये भरतो ते? 200 रुपये भरलेले. आमचे जास्त होते पैसे, तर त्याच आम्ही 10-12 चक्र मारलेले, आमचं काही वय नाही. बर, आणि किती महिन्यांपासून चालू आहे? हे भरपूर 5 महिन्यापासून चालू आहे. तुमची काय मागणी आता? आता आमची मागणी काय, आम्हाला गाय घरी म्हणलं त्यांनी घर द्यावं, एवढीच मागणी. खेडोपाड्याला घर नाही, त्याच्यामुळे आमची मागणी एवढं द्यावं. आणि घर जर नाही भेटले तर आम्ही आंदोलन करू. तुम्ही जे पैसे भरलेले ते परत घेणार? ते परत घेऊ ना आम्ही. मग आमची परत मागणी आहे ना ती? काय मागणी? आम्हाला गाय घरी म्हणलं घर नाही, त्याच्यामुळे आम्हाला घर पाहिजे. स्थानिक नगरसेवक उद्धव निमसे यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतर हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे फसवणूक करणारे हे काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असून कार्यालयाच्या बाहेर तसा बोर्डही लावण्यात आला आहे. या प्रकरणी तथाकथित जिल्हाध्यक्ष शालिग्राम बनसोडे यांना पुढील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. उमेश आवनकर, दिशानूज, नाशिक.